ज्यावेळी आदिवासींवर मोठ्या प्रमाणात अनन्वित अत्याचार होत होते अशावेळी जल जमीन जंगल याच्यावर आदिवासीचा हक्क आहे अशा प्रकारचा नारा देत भगवान बिरसा मुंडांनी इंग्रजांच्या विरुद्ध एक मोठं बंड त्या काळात उभं केलं. शहीद बिरसा मुंडांमुळेच आदिवासींची जल जमीन आणि जंगल वाचवण्याचं काम हे त्या काळामध्ये झालं. भगवान बिरसा मुंडा यांची तर प्रेरणा आजही समाजाला मिळते कारण त्यांनी एक अशी व्यवस्था उभी केली होती की ज्या व्यवस्थेनं जी आदिवासी संस्कृती आहे ती संस्कृती कशा प्रकारे न्याय देऊ शकते अशा प्रकारचा विश्वास हा त्या काळामध्ये तयार केला